नमस्कार, वेलकम टू सुगरणकट्टा। मी शेफ पूजा बोडके। फ्रेंड्स, आज मी तुम्हाला आणखीन एक अशी गावरान रेसिपी दाखवणार आहे। ही आहे नाशिक स्टाईलमध्ये उडदाच्या डाळीची आमटी, म्हणजेच याला नाशिक स्टाईलमध्ये घुटं असं हे नाव आहे। अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे, बाजरीच्या भाकरीबरोबर तर खूपच छान लागते। चला तर मग बघूया ह्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागेल। सर्वात आधी इथे मी कुकरमध्ये काळी उडदाची डाळ आहे अशा पद्धतीची, सालासकट आहे ही, साधारण एक अर्धा कपाच्या आसपास घेतलेली आहे। ह्याला स्वच्छ धुऊन दोन पाण्याने धुऊन काढायचे आहे आणि नंतर साधारण एक शिट्टी करून घेणार आहे। साधारण दोन वेळा धुऊन अर्धी कप डाळ असेल तर त्याला दीड कप पाणी टाकलेलं आहे आणि ह्याला आता झाकण लावून एक शिट्टी काढून घेणार आहे। एक शिट्टी झालेली आहे, मी गॅस बंद करते आणि साधारण टेम्परेचर डाऊन होईपर्यंत थांबूया। आता इथे वाटण्यासाठी मी साधारण कोथिंबीर घेतलेली आहे, ही स्वच्छ साफ करून धुवून कोथिंबीर घेतलेली आहे आणि जर पाहू शकत असाल तर ही मी दांड्यांसकट घेतलेली आहे, कारण रिअल जी कोथिंबीरीची टेस्ट असते ही दांड्यांमध्येच असते, तर त्यामुळे दांड्यांसकट कोथिंबीर घ्यायची आहे। जवळपास एक स्मॉल साईजची जोडी जी असते ती घेतलेली आहे। त्यानंतर सुकं खोबरं घेतलेलं आहे साधारण एक अर्धा कप, एक मोठी कांडी लसणाची घेतलेली आहे, एक 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, तुम्हाला कमी हवे असेल तर कमी तिखट करू शकता, 1 टीस्पून जिरं घेतलेलं आहे। तर हे सर्व वाटणात ग्राइंड करून घेणार आहोत। सगळ्यात आधी कोथिंबीर टाकून घ्या, हवं असल्यास अशा पद्धतीने तोडून घ्या। जिरं, मिरच्या, लसूण, आणि सुकं खोबरं, हे सर्व साहित्य ग्राइंड करून घ्यायचे। इथे ग्राइंडिंग वाटण झालेलं आहे, बघू शकता मस्त हिरवेगार असं दिसत आहे आणि चवीलाही कोथिंबीरीची टेस्ट खूप सुंदर लागते। तर आपण याला फोडणी देऊन घेऊया। इथे कढई छान गरम झालेली आहे, यामध्ये साधारण 2 चमच्यांसारखे तेल टाकते, यात 1 चमचा जिरं, कढीपत्ता आणि हे जे वाटण आहे हे सर्व टाकायचं आहे। रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे। साधारण 1 ते 2 मिनिट हे परतवून घेणार आहोत व्यवस्थित। तर बघू शकता छान तेल सेपरेट व्हायला लागलेलं आहे, वाटण छान परतवून झालेलं आहे आणि तरी रंग किती सुंदर राहिलेला आहे। अगदी किंचितशी हळद टाकणार आहोत, खूप जास्त हळद नका टाकू, कारण ह्या डाळीचा रंग छान हिरवटच राहायला पाहिजे। आता ह्यात ही जी शिजलेली
डाळ होती उडदाची ती टाकते. एका शिटीत छान शिजते ती. आता थोडंसं पाणी ॲड करणार आहे, तर ह्या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं मी पाणी ॲड करून ह्यात टाकते. आता ह्या मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी टाकून घेतलेले आहे, ते ॲड करते. डाळ ही जास्त घट्ट नसावी, कारण स्पेशली ही जी ग्रेव्ही आहे किंवा ही जी डाळ आहे ही बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर चुरून खाल्ली जाते, तर त्यामुळे थोडीशी पातळसर ठेवावी. छान 3 ते 4 मिनिट उकळलेली आहे, सर्विंगसाठी रेडी झालेली आहे ही डाळ. मस्त अशी हेल्दी डाळ रेडी झालेली आहे. नक्की ट्राय करा, बाजरीच्या भाकरीसोबत खाऊन बघा. आणि जर तुम्हाला ही डिश आवडली आहे तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब शेजारी एक बेल आयकॉन असेल तीही प्रेस करा, म्हणजे माझ्या ऑल अपकमिंग व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय.